त्याने आपल्या रूपाचा ध्यानाचा अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे त्यांच्या भजनाबद्दल मी नावच ठेवणार नाही, मी सुरुवातीकच सांगितले, फक्त आता बोलतच ती परतफेड माता करू करू, पण आता जरा अतिरेकच झालो ना व तू विट्टी दांडू पर्यंत गेलो असं नाही, काही इलाज रोवलेलो नाही. कलियुग आहे, या कलियुगात काय होईल त्या सांगता येत नाही, पण पहिल्यांदा परशुराम पांचाळ बुवा, चंद्रकांत कदम बुवा, विलास पाटील बुवा, वामन खोपकर बुवा, काशीराम परब बुवा यांची स्मारक झाली. बघा बुवाने आता सांगितलं आणि तुमचं आमंत्रण पण दिलं आणि की 15 मेला कुसूर गावामध्ये परशुराम पांचाळ बुवांचं स्मारक होत आहे, म्हणजे त्याचा वर्धापन दिन. आणि त्या दिवशी बुवा मी माझं भाग्य समजतो, त्यांच्या पांचाळ बुवांच्या कुसूर गावामध्ये मी बारी केली परवाच्या दिवशी संतोष जोईल बुवांनी मी, त्यावेळी पण तिथे आम्ही जाहिरात ही केली होती आणि त्यांच्या पुतण्याने 500 रुपये बुवा मला बक्षीस दिलेलं पांचाळ बुवांच्या. म्हणजे आमचं भाग्य आणि त्यांनी केलेलं काम काय होतं विचार कर बुवा, की आज आम्ही त्यांची स्मारका बांधण्याचा नुसतं सांगितलं तरी सगळे भजन रसिक टाळे वाजवतं, बरोबर ना, पण आज आमका भजनी लोकांका रॉकेलसाठी तुरडाळीसाठी आणि साखरेसाठी पैसे मागायची वेळ येईली, ही आज कलियुगातल्या बुवांची वेळ आहे बुवा, बरोबर ना. ही गोष्ट खूप घेण्यासारखी आहे, ह्या मी बोलते तर खरा ना मी बोलते, या पांचाळ बुवांचं स्मारक झालं, चंद्रकांत कदम बुवांचं बुवा स्मारक झालं ना, त्यावेळी डबल बारी ठेवल्याने तेव्हा दोन बुवांनी आम्ही डबल बारी केली, आमचं भाग्य समजते मी आणि दुसरं तुमचं जोडीदार, तू नेहमी उशिरा येता तू. सांगण्याचं तात्पर्य काय की त्याने आपल्या बायकोची सुद्धा इटम न केला नाही तुमच्या समोर, काय विषय असता बघा की बायकोन म्हणतात पापकलेमध्ये भाग घेतला होता आणि नंबर इलो पैशाचा उगीच केला असतील बरं देवाचा. सन्माननीय विकास पांचाळ यांच्याकडून चहा पावडर 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीने आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या पैशासाठी काय विषय नाही, मी तर मागणारच नाही, तुम्ही दिलास तर पाठी देणार नाही. लक्ष्मी आहो ती, आपली घरची लक्ष्मी आणि ही लक्ष्मी ज्यांनी सांभाळला तो तरलो आयुष्यात, तर ह्यो माणूस आपल्या लक्ष्मीची इज्जत काढता. या पाककलेमध्ये म्हणता भाग घेतला आणि माझा सत्कार केला, एका बोलावला नि सत्कार लागतं विटी दांडू खेळ हो, क्रिकेट खेळू नका तुमका विटी दांडे खेळक सर, या तर तुम्ही खुळावणार असुद्या, बॉल बिल टाकून द्यावा, बॉल बॅटी बिटी होत ना तुमच्याकडे, स्टम्प बी मासती ना हो, ते आता सगळे टाकून द्यावा. तो त्यांनी सांगला ना तर गरली स्वतः नशीब त्यांना आबादुबी खेळा म्हणून आहे सांगलं, डॉक्टर डॉक्टर खेळा उद्यापासून, डॉक्टर डॉक्टर खेळा. तू काय माणसं तरी पोरण बिघडवू केलं काय तू, उद्या ते आता डॉक्टर डॉक्टर खेळणार, मी खरं चाललो डॉक्टर डॉक्टर खेळायला चाललो माळ्या. भारी पाककले भाग घेतला ना यांनी, म्हणजे बायकोन भाग घेतला नाही तू सत्कार करू. ही दोघा जण जेव्हा 2-व्हीलर वरनं गेली तेव्हा गंमत सांगते काय झाली ती, ही दोघा जण जायत असताना वहिनी बिचारी चांगली आहे तिचं नंबर इले तर असं सत्कारात एका एका बोलावलं आणि नशीब समजायचं तर ही इज्जत काढता. आणि जाता जाता समोर एक बैल दिसलो, तो चिखलात माकलेलो होतो, तो बैल बघून ती वहिनी बिचारी विचारतं काय हो आज पहिला तू सण हा काय, ह्यो जरा पोचलेलो चालू विटी दांडूवा गो, तो म्हणतो हो आज बैल पोळवा म्हणून त्याका रंगवलेलो हा, तो माखलेलो होतो चिखलात, तिचं जरा अपमान झालो. पुढे गेल्यानंतर एक म्हैस दिसली, म्हस दिसल्याबरोबर वहिनी विचारता काय हो म्हशीचं सण नसता, ह्यो म्हणतो असता तर साक्रात
ह्यो सांगतो म्हणजे काय माइंड आहे याचा तर भाऊ सकरा तरी पण ती गप बसली. ह्या सगळ्या सत्कारात जाय परी आहे ना पोचलेली नाही आणि साधारण 1-2 किलोमीटर राहूला होता आता पोचाचा आणि समोर या गाढाव दिसला. गाढाव दिसल्या बरोबर वहिनी म्हणतो हो तो बघा तुमचं पाहुण ती पण भारी. वहिनी म्हणतो हो तो बघा तुमचं पाहुण हिने गप्प रवायचं की नाही. ह्यो सांगता रामराम सासरे बुवा रामराम सासरे बुवा. मी इतको भयानक माणूस आहे हो सत्कारात जातानाची गोष्ट आहे घेतल्या नेमकं ही गोष्ट आहे. भारीच काय काय बऱ्याच उडवल्या तिने ग्राउंडचं तर माझ्या वाटत लावून टाकल्या अशा. मी खॉप पाडूची सर तर घसरगुंडी दिसतात. अरे अंगणवाडीतली पोरं ऐकत नाहीशी झाली की बाई ताबडतोब बुवा माका बोलून घेतो की पोरं ऐकत नाही. तर चहा वाटण्याचा कार्यक्रम दिलो म्हणजे जरा शांतपणान चहा घ्यावं फक्त. एवढं लवकर कोण घरी जावं लागेल. तर अंगणवाडीतले बाई ताबडतोब फोन करतात की पुजारी बुवा ताबडतोब या पोरा ऐकत नाहीत. नुसतो जाम बुवा त्यांच्या अंगणात बसते सगळ्या पोरांना सोडून देतात. कोण घसरगुंडी खेळता कोण कबड्डी खेळता कोण लंगडी खेळतात मजा मजा करतात ग्राउंडवर बुवा. हसताच काय तुम्ही नाही तर खरोखरच तो सांगता तो बरोबर हा. 4 वाजता म्हणतात कुळात गेले की ढँगार ढँग टाकून मग तू ढँगार ढँग टाकून जर का सवयच अशी वाटतं ढँगार ढँग टाकूची. आज लवकर टाकला ना रोज 4 वाजता टाकता आज लवकर टाकला ना ढँगार ढँग की मग ते नेमकं काय विषय तो कुत्रे होत काय तुमच्याकडे की काय नाही कुत्रांडा आताचा पिसायला नाही रे युगांडा सारख्या कुत्रांडा. हो तू रडता पण भारी हो रडलो पण नाही का रडातच ठेवाय नव्हतास देवा ते का आणखी चहा पावडर कशा घे ते का पैसे द्यावं पण ठेवा बोलो. या ठिकाणी कैलासवासी बुवा नारायण राऊत यांच्या स्मरणार्थ युवराज राऊत यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीनं आम्हाला धन्यवाद. तू इतको सुरात भारी रडताना माका वाटलं कुत्र्यांचा झेंगाट बिंगाट पाठी दिला की का होय पाठी स्टेजच्या पाठीमध्ये इवळक लागले की का. तू खुळावलंच काय रे तू आवाज पण तू थांब हे पैसे असे मागून घेण्यापेक्षा हे थांब आणि ॲपे टेम्पो घेऊन हे फिरत राहू तू आजची मॅ एक कळे 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 प्लास्टिकच्या बनना कळे लावून म्हणे चांगल्या बालड्या फोडून मिळतील. हे लसूण घ्या लसूण घ्या बटाटे नको डेंगावर डेंगा टाकलेले बटाटे अजिबात नको त्याला सुरकुत्या पडल्या असतील. अरे बुवा रूपाचो ध्यानाचो अभंग नाही तुका नको ता आठवता कसला तुझ्यान बुवा खायचो होतो माहिती. मी वाईट माणूस आहे या बाबतीत मी आपलं ऐकून घेते म्हटलं मी नॉर्मल घेतले हो महिला वर्ग समोर म्हटल्यानंतर जरा आपण म्हटलं राखून बोलाव का नाही तुम्ही लय थर्ड क्लास बोलणार बुवा या तिने पहिल्या स्पष्ट सांगलं तरी पण तो बोलता का माझं नाईलाज झालं. तुमच्यासाठी सगळ्यांसाठी तुमची माफी पण मागते झाली तरी पण माझं नाईलाज मी जर कमी पडलंय तर उद्या चर्चा काय होणार अभिषेकान वाट लावला पुजारी बुवाची मी किती ऐकान घे बरोबर ना पेटूच असला तो काका. हो मग काय गली बिली शोधूक लागला तू. तू क्रिकेट माझ्याशी खेळू शकतोस बुवा क्रिकेट नाहीच खेळू शकत बुवा.
अरे मी बॅटिंग का असताना तू जर बॉलिंगवर गेलंस ना, तुझं एक बॉल चांगलं पडणार नाही, सगळे नो, पण सगळे माझ्या टाकल्याच्या वरना जातील. तू नो देऊन मारा थांबतो नो. शेवटी ए बॅटिंग का तुका जाऊचा लागत नाही, तू बॅटिंग का गेलंस ना तर आम्ही सगळे कुबुली बॉल, चार पाच पावलांचं रन आउट. आम्ही सचिन वगैरे कसे एकाच नेटवर प्रॅक्टिस करतो ना, त्यामुळे आमचे गुगली बॉलर आम्ही, चार पाच पावलांचा रन आउट. हळूच येऊन असो बॉल टाकतील ना, तुझं मधलो दांडो कधी नेमता काळाचा नाही तुका. आम्ही लेग स्टिक नाही बघितली, ऑफ स्टिक नाही बघित, डायरेक्ट मिडल स्टिक, मधल्या दांड्यात हात. ओके, तापून लिहून घेतला मधला दांडा उडवतो. ह्या लिहू खावा काय मका सांगा तुका, एक्झॅक्टली समजता ना मी काय बोलते. दाढी कशासाठी वाढवलेली आहे ती, तिच्यात उभी नाही ना झाली आहे, उवा उवा होतच असते नाही ते. तू काढतस कशी कधी, बाकी भारी. कोरोनाचा काहीतरी सांगितलं, कोरोनाच्या काळात तर नानांचा हिची सुद्धा अवस्था वाईट झाली होती. हो दुकानात गेलो एका, आणि एका सॉक्स घेऊचे होते काय मोजा, आणि मोजा घेऊन गेलो, आणि दुकानदार एवढं भयानक होतो ना, पहिले तुम्ही माणसात माका आपल्या घेऊची वेळ खराच म्हणजे असो आवाज दिलाच ना, माका वाटलं काहीतरी दुकान पिकार वरण बोलकंदारात बोलवत तसं बोटन बॉम्ब वाटलं म्हणून एका न्यावा तकडे चाय वाटत तो सर तो काय बसलेलो था असो. आणि ह्यो मौजा घेऊन गेलो, पण तो दुकानदार इतको भारी होतो ना, त्या दुकानदारान याचे पहिले सॅनिटायझरने पाय धुतला, सॅनिटायझरने धुवून झाल्यानंतर मग साबणान धुवला चांगले पाय, आणि मग सॉक्स एका पायात घातला एका झाले. आणि ह्यो म्हणतो ठीक आहे मला चांगले झाले, बिल पेड केला आणि दुकानाच्या बाहेर जाऊ निघालो. इतक्यात तो दुकानदार विचारता, ओ तुमका सॉक्स आवडले, आणखी तुम्हाला काय घ्यायचं आहे काय? ह्यो म्हणता आणखी एक वस्तू घ्यायची होती, पण तुमची आताची सेवा बघून मी आता कॅन्सल करतो आहे. त्याचा काय घ्यायचा होता तर समजला सर तुमचा. तिने घेतला नाही तो, अजून न घेतला तो तसोच असता. वस्तूचं नाव लिहून घेऊन कुठं लिहून घेतो की तू, त्यांचा समाजला काय आता. ना मी म्हटलं ता लिहून घेते, मी ते घेतलं नाही असं घेतच की काय लिहू. अरे बुवा पूर्वीचं काळच वेगळं होतो, आज वेगळं काळा बुवा. मी ताच सांगण्याचा प्रयत्न करते, अहो फॅशन एवढी वाढली आहे, 36 ची कंबर असली ना तर 38 ची पॅन्ट घालून जेवणा वाढूक होतं, आणि तिकडच्या पंक्तीत वाढत असलो ना तर इकडचे मागतच नाही का. त्यांची इच्छा मूड होता, नको म्हणतो तुझं भात नको, तुझी डाळ नको, तुझी भाजी नको, काय नको तुझा भयानक पाटच भरता. आणि ती पॅन्ट घालून सत्यनारायणाच्या पूजा काऊ जात, आणि लाईनीत सगळ्यांच्या पुढे दर्शन घेऊन वाकलो की लाईनीतल्या दर्शन घेण्याची काय गरज, आपोआप दर्शन नमस्कार करायचो आणि बाजूक व्हायचा. फॅशन बुवा हा तोच विचार करीत राहतोय ना, कॉईन बॉक्स नेमकं काय टाकायचो काय कॉईन असे घेऊनच राहत. कागदाच्या नोटीवाल्यांत घामच फुटता, नेमकं टाकूच ठेवूचे खर दीक्षा दीक्षा सांगा. ओ काय काय जाणते मग, 10 रुपये असे सरळ असतात ना, तिची सुरणळी करू लागतात ते बघून. ह्याच्या भाषेत आता बोलायची वेळ येईल बुवा,
काय करू, कारण पूर्वीचं काळ वेगळं होतो. हे पोरगे जर शाळेत जाताना फाटकी पॅन घालून गेले ना तर आई रप्पू करून द्यायची. कशासाठी? तर शाळेत गेल्यानंतर पोरा असतील अमुक माणसाचं पोरगो फाटकी पॅन घालून येलो म्हणून आई रप्पू करून द्यायची. पण आज परिस्थिती बदलली आहे, जेवढा फाटके असतात तेवढी किंमत जास्त होय. एखादी चांगली पॅन्ट जर घेऊन गेल्यास दुकानात तर 1000 रुपये किंमत आहे, पण भोपरावर भोका पडलेली खालना चिंका केलेली अशी हँगरात लावलेलीच असते 2000 रुपये किंमत. म्हणजे फाटलेल्याची आज किंमत वाढली. पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती, अँटेना काहीतरी आंब्यावर नाही तर फणसावर लावलेली असा. एक माणूस आंब्यावर चढलेलो असा, एक दरवाजा रवा रामायण लागलेला असा सह्याद्री चायनं, आणि दरवाजांना सांगा ए राम दिसता सीता दिसत नाही जरा फिरव. तो आंब्यावर तो फिरवता, मग तो सीता दिसेपर्यंत फिरवला की अकड तो सांगता ए रामनी सीता दिसतच लक्ष्मण गायब झालो धाव गाव आता अजून जरा फिरव. गरा गरा फिरवीपर्यंत रामायण संपायचा. अज्ञान होता पण समाधान होता. आज मॉडेल बदललं, फ्लॅट टी व्ही इली आणि त्या टी व्ही का आता नवीन मॉडेल काढला नाही त्या रिमोटच नाही. ती टी व्ही बघताना एखाद्या माणसाचं डोळं लागलो की टी व्ही आपोआप बंद. आता टी व्ही बघताना म्हणजे मन उडू उडू झाले, सिरियल चालू आणि यो उडालो समजा अटॅक येऊन उडालो उडू उडू झाले ह्यो समजा उडालो तर मग त्या मॉडेलचा काय करायचा बंद झाले त्याच्यावरून त्याला नेऊन कांडा लावची. हे मी मगाशी सांगलं ना काय तर हे तो शोरूम आहे आपले गोडाऊन नाही दे काय आग घाल तुझ्या गोडाऊन का कांडा लावून असं तू काय माणसाच म्हटलं काय. हे तो शोरूम आहे आणि तुझं शिवाजी महाराजांचा अपमान करणे इतकं मी बुवा खुळावलेलो नाही. तुझ्यात दाढी तुका पाकिस्तानवालो बोलले म्हणजे मी शिवाजी महाराज म्हणजे तू स्वतःच शिवाजी महाराज समाज का बाबा माझ्या केवढा या शिवाजी महाराज. आधी मेहनत तुझ्या तलवारा काय बघ आणि मग शिवाजी महाराज हो तलवारी तो नाही आपल्या पत्तो. हसतास का अरे वाघिणीचं दूध काढणारा एकमेव जाणता राजा शिव छत्रपती शिवाजी महाराज. कारण समुद्राची किंमत समजण्यासाठी लाटांच्या जवळ जावं लागतं आणि पाण्याचं मोल काढण्यासाठी दुष्काळात फिरावं लागतं आणि त्या शिवरायांचं लाख मोलांचं स्वराज्य समजण्यासाठी मराठीत असावं लागतं बुवा मराठीत असावं लागतं मराठीत असावं लागतं. बुवा एकदा रामदास स्वामींच्या पोटामध्ये दुखायला लागलं, त्यावेळी रामदास स्वामीने आपल्या शिष्यांची परीक्षा घ्यायची ठरवली आणि काय सांगितलं माझ्या पोटातलं दुखायचं बंद होऊ शकतं पण त्या औषधासाठी वाघिणीचं दूध लागेल. तेव्हा सगळ्या शिष्यांनी बुवा अशी पळ काढल्यानी. फक्त शिवाजी महाराजांनी सांगितलं की वाघिणीच्या दुधाची व्यवस्था मी करतो. आणि महाराज निघाले सह्याद्री कडावर गेल्यानंतर पहाटेची 8:30 वेळ होती, सूर्यकिरण पडलेली होती आणि महाराज विचार करतायत की आता वाघिणीचं दूध कुठे मिळेल. असा विचार करता करता समोर दोन वाघिणीची पिलं महाराजांना दिसली. आता ही पिलं दिसल्यानंतर महाराज समजले ज्या अर्थी वाघिणीची पिलं या ठिकाणी आहेत त्या अर्थी 100% वाघिणी तेच कुठेतरी जवळ असणार. आणि महाराजांनी काय केलं बघा, आपल्या मॅनातली तलवार अशी सारखं बाहेर काढल्याचा सारख दिशा आवाज केल्याबरोबर वाघीण गुहेतून बाहेर आली, महाराजांच्या अंगावर धावून आली. धावून आल्यानंतर महाराजांनी तशीच तलवार त्या वाघिणीच्या अंगावर फेकली. वाघीण तिथे स्तब्ध झाली आणि काय सांगतायत महाराज, तुझं आणि माझं काय वैर नाहीये, फक्त माझ्या गुरुमाऊलींसाठी औषधासाठी तुझं दूध पाहिजे त्याच्यासाठी मी तुझ्याकडे आलेलो आहे. तेव्हा वाघीण काय सांगते महाराजांना, अरे राजा आमच्या प्राण्यांमध्ये चर्चा होते की ज्या राजाच्या राज्यात आम्ही राहतो त्या राजाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आम्ही आमचं भाग्य समजतो राजा. वाघीण सांगते
तेव्हा महाराजांनी काय सांगितलं, अगं मला तुझं फक्त दूध दे. तेव्हा वाघीण सांगते, राजा तुला मी दूध देऊ शकत नाही हे, कारण प्रभू रामचंद्रांनी मला शाप दिलेला आहे की जोपर्यंत माझं दूध पिऊन माझी पिलं पिऊन मला पाना सुटत नाही तोपर्यंत मी कुणाला दूध देऊ शकत नाही हे. तेव्हा शिवाजी महाराज सांगतात, त्याची चिंता तू करू नकोस, तुझं दूध कसं काढायचं त्याची जबाबदारी माझी. आणि महाराज वाघिणीच्या खाली बसले, मांडी घालून दूध काढण्यासाठी. आणि काय चमत्कार, जो कधी इतिहास घडला नव्हता तो इतिहास त्या ठिकाणी घडला. वाघिणीला पाना सुटला आणि शिवाजी महाराजांनी वाघिणीचं दूध काढलं. या जगातला एकमेव जाणता राजा, एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं, माझ्या देवाचं, माझ्या राजाचं नाव नाच सैगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव नाच सैगड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव नाच सैगड किल्ल्याच्या दगडावर. घरी गेले काय पोरगो सुद्धा पोचलेलो असत तो बघा. आमचे नाही पोरगे बिरगे कोण, आमचे पुतणे बितणे आमच्याकडे कधीच अजून खायला मागलेला नाही. अगदी डायरेक्ट कुरकुरा देवा असं म्हणते, पण यांनी डायरेक्ट लॉलीपॉप दे, खायला द्या लॉलीपॉप त्याच्याकडे मागता. अरे ही मराठी भाषा बुवा रे. आमची आजी, मराठीची आजी मुंबईमध्ये राहायची, पण तिका हिंदी बोलत ये ना हो. हिंदी बोलताना ती काय करायची, मराठी कॉकटेल करी. हिंदी बोलताना मराठी कॉकटेल करी. आणि एकदा अशी भैयाच्या दुकानात गेली आणि भैयाक जाऊन डायरेक्ट विचारलं, हे भैया तेरा कांदा कैसा है रे. तू थंडीत घामागून झालो भैया. डायरेक्ट म्हातारी गेली नी विचारलं, तेरा कांदा कैसा है रे. तू विचार करीत राहलो नी सांगलं, 25 रुपये किलो. तेव्हा ही गप नाही बसली म्हातारी आमची, ए 25 रुपये किलो हो ठीक आहे, लेकिन पिछली बार तेरे दुकान पे आई तो तेरा कांदा बडा था, अब आवला कैसे रे. आवला कैसे म्हटल्यानंतर तो मेलो कारमानशा. शेवटी त्याने विचार केला आणि मग सांगला, ओ क्या हो गया आजी, 8-10 दिन के लिए मैं गाँव गया था इसलिए मेरा कांदा थोड़ा आवला.
चार पाच वर्षांनी एकदा मग गावात जाता ना भैया, होय ना? आणि तू काय मग असे म्हणत होतस तू तिकडनं सुख सुख केल्यानंतर? संध्याकाळी संध्याकाळी मी तुला मी तुला काळी संध्याची आई गोरी संध्याचे बाबा गोरे तरी पण संध्याकाळी 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 मी तुला मी तुला काळी संध्याची आई गोरी संध्याचे बाबा गोरे तरी पण संध्याकाळी संध्याकाळी संध्याकाळी। दोन अर्थ लागतात। मराठी भाषा आहे, हा ग्लास किती सुंदर, म्हणजे ग्लास दाखवून आपण म्हणतो ना हा ग्लास किती सुंदर, पण दुसरं ऐकणारे त्याचा वेगळा वाटतं, हा ग्लास किती सुंदर। हा गाव नदीच्या काठी, हा गाव नदी म्हणजे पटकन म्हटल्यावर तर वेगळा होता, हा गाव नदीच्या काठी। मराठी भाषा होय ना बुवा, घेतला नाही जा मग नदीच्या काठी जा, व्हाळ आहे इथे, तिथे व्हाळ आहे, केळी पण आहे, आडोसा बरा आहे तुला, तिथे जाऊन तू विटी दांडू खेळ। माणसात ओके, या ठिकाणी रूपाचा ध्यानाचा अभंग येऊया गजरात, याच्यापेक्षा मनोरंजन करूया। बुवा जे काय बोलतील त्याची परतफेड 100%, फक्त वेळेचं भान ठेवून सगळं करूया। श्री चंद्रकांत नराम यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद। त्याचप्रमाणे सौरभ परब यांच्याकडून हे 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे, मंडळाच्या वतीनं आभार आहे, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। या ठिकाणी बुवा जे काय बोलले त्याची परतफेड केलेली आहे। रूपाचा ध्यानाचा अभंग घेऊया म्हणजे गजरा कारण की मजा करतायत। ओके, मी बोला शकते भरपूर, शेवटी टॉक टाइम आमका फ्री दिलेला, पण वेळेचं महत्व आला, होय ना बुवा? ओके, महादेव महादेव
Oh,